मी विनायक महामुनी, स्टेरला मध्ये आपले स्वागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पलटण शहरात नगरपालिकेचे काटेकोर नियोजन सुरू आहे. पलटण शहराला जोडणारे मुख्य रस्ते आजही पूर्णपणे बंद आहेत. या अनुषंगाने आमचे स्टेरलाचे प्रतिनिधी बापू बंगाळे यांनी या रस्त्यांचा आढावा घेतला आहे. पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत. पुणे पंढरपूर रस्त्यावरील जिंती नाका व पंढरपूर रस्त्यावर काही प्रमाणात सध्या रहदारी आढळून येत आहे. मात्र रहदारी असली तरीही ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांकडून काटेकोरपणे केली जात आहे. संशयास्पद असलेल्या वाहनांची अडवणूक केली जात आहे. बारामतीवरून फलटणला येणाऱ्या रस्त्यावरील रहदारी अल्प प्रमाणात दिसून येत आहे. सांगवी व सोमंतळी या भागातील शेतकरी फलटणला ये जा करताना दिसत आहेत. शिंगणापूर दहिवडी रस्ता हा कोळकी येथे एकत्र येतो. या रस्त्यावर काही प्रमाणात रहदारी दिसत आहे. या रस्त्यावरील रहदारी ही फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचीच असावी असा अंदाज लावला जात आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाहून म्हणजेच साताऱ्याहून फलटणला येणाऱ्या रस्त्यावर रहदारी अल्प प्रमाणात दिसत आहे. या रस्त्यावरून क्वचितच एखादे वाहन जाताना दिसत आहे. फलटण परगावहून येण्यासाठीचे सर्व दरवाजे सध्या बंद आहेत. पण नागरिकांनीही घराबाहेर जाण्याचे सर्व दरवाजे आता बंद केले पाहिजेत. स्टेरलाईव्हसाठी बापू बंगाळे फलटण.